पॅरा मॉडेलिंग व्यवसायात अमिट छाप सोडणारे नागपूरचे ॲरो मॉडेलिंग तज्ज्ञ डॉक्टर राजेश जोशी यांनी सर्वात छोटे व हलके विमान तयार केले आहे. त्यांच्या या अनोख्या विमानाची प्रतिष्ठेच्या इंडिया बुकसह आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. या सन्मानामुळे उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. राजेश जोशी यांनी 0.77 ग्रॅम वजनाचे आणि 4.5 सेंटीमीटर उंचीचे रबर पॉवर्ड इंडोर विमान तयार केले आहे. आतापर्यंत भारतात आणि रशिया खंडात असे विमान कुणीही तयार केले नाही, त्यामुळे त्यांनी या विमानाची नोंद करण्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अर्ज सादर केला होता. या विमानाची दोन्ही बुकात नोंद करण्यात आली आहे. जोशी यांनी आतापर्यंत 1 पाऊंड ग्रॅमच्या लहान विमानापासून 21 फूट उंचीची व 60 किलो वजनाची विमाने तयार केलेली आहेत. त्यासाठी त्यांना 3 गोल्ड मेडल व 10 पुरस्कार मिळाले आहेत. एरो मॉडेलिंगबाबत भारतात फारशी माहिती नसल्यामुळे लहान मुले याकडे वळत नाही, परंतु मुलांनी एरो मॉडेलिंगकडे लक्ष दिल्यास हवाई क्षेत्रात जाण्याकडे त्यांचा कल वाढणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नमस्कार मित्रांनो, हे जे विमान दिसत आहे हे एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण नोंद झालेली आहे. तर हे विमानाचं या विमानाचं वजन आहे 0.77 ग्रॅम म्हणजेच 770 मिलीग्रॅम आणि हे विमान रबराच्या ताकदीवर उडतं. रबर असतो एक स्पेशल, त्याला आपण ट्विस्टिंग करतात, साधारणतः 400 ते 500 टन दिल्यानंतर हे रबर बँड चार्ज होतं आणि सोडल्यानंतर ते रबर बँड ओपन होतं, अनवाइंड होतं आणि त्या ताकदीवर हे विमान 30 फुटापर्यंत जाऊ शकतं आणि 27 सेकंद सध्या हे उडलेलं आहे. मी स्वतः एरो मॉडेलिंग गेल्या 42 वर्षापासून करत आहे आणि मी प्रोफेशनल आहे. 32 वर्ष एनसीसीला इन्स्ट्रक्टर होतो. त्यानंतर सुद्धा मला प्रत्येक विमानं ज्या प्रकारची आहेत त्या जगातल्या सगळ्या प्रकारची विमानं मी बनवून उडवली. याचं कारण प्रत्येक विमानाचं आपलं एक वैशिष्ट्य आहे, एक त्याची ब्युटी आहे, एक सुंदरता आहे आणि काहीतरी वेग सायन्स आहे, प्रकार आहे, पद्धत आहे उडवण्याची, स्किल आहे. त्यामुळे हे करत असताना आता रिटायर झाल्यानंतर काय करायचं, तर कमी खर्चात काय जास्तीत जास्त आपण करू शकतो, त्या माध्यमातून गेल्या 8 वर्षापासून मी इंडोर एरो मॉडेलिंग या प्रकारात सुरुवात केलेली आहे. मी स्वतः शिकत आहे आणि मी स्वतः जे प्रयोग करतो हे करता करता असे वजनाचे 3 ग्रॅम 2 ग्रॅम 1 ग्रॅम असं करता करता मी याचं वजन कसं कमी करता येईल याच्या प्रयत्नात करत असता असता हे एक छोटीशी प्रतिकृती यशस्वी झालेली आहे आणि अजूनही याच्यापेक्षा मी कमी वजनाचं बनवण्याचा प्रयत्न राहणार आहे. मी अभ्यास करतोय या विमानांचा.